ओके डिसेंबर महिन्यामध्ये नौपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल दोन चेन स्नॅचिंगचा गुन्हा आणि घरफोडीचा गुन्हा हा आमच्या तपास पथकाने तपास पथकातील पी एस आय लबडे आणि त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड आणि त्यांच्या टीमने उघडकीस आणलेले आहेत. त्यामध्ये 17 ग्रॅम वजनाचा मंगळसूत्र, एक पल्सर गाडी आणि 52,250 रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर आरोपींची नाव आहेत निलेश विश्वास गुज्जर, रोहित. सर हे मॅडम हे सगळे जे गुन्हेगार आहेत हे कशासाठी, म्हणजे त्यांचे बॅकग्राऊंड काय, गुन्हे कशासाठी करायचे, काय आर्थिक ह्याच्यासाठी, काय गुन्हे आर्थिक फायद्यासाठीच करायचे. त्यातली काही व्यस नोंदी केल्या आहेत, त्या व्यसनांचे गरज पूर्ती करण्यासाठी देखील त्यांना आर्थिक आवश्यकता असायची, त्यासाठी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत याचं तपासात दिसून येतात. आपण गुन्हे दाखल झाल्यानंतर सी सी टी व्ही फुटेज बघितलं होतं आणि त्याचबरोबर टेक्निकल देखील तपास करण्यात आलेला आहे याचा. सी सी टी व्ही फुटेजमुळे या गुन्ह्यांचा छडा लागलेला आहे, आरोपींपर्यंत आपण पोहोचू शकलो. तुमचे कोणी आहेत दोघांचे? अजून दोघं तिथे येतात, खांदे येतात का? हा ते कुठपर्यंत बोलले खांदे कितना घेतले मॅडम मार्क करा ना थोडं. असं मॅडम असं इकडे दाखवत असतो, नोटा पण दाखव, नोटा दाखव इकडची धुमा सर नोटा. ह्या गाडीचा वापर केला बरं का याच्याबरोबर कुठले हा दाखव सर दाखव. नया साल आने वाला आहे तर मी सर्व प्रसारमाध्यमांच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना एक आवाहन करते की नवीन वर्षाचं स्वागत आहे, त्यांनी घरीच सुरक्षितपणे साजरं करावं. ओमिक्रॉनचा आता जास्त प्रसार होत आहे तर बाहेर जमावबंदीचे आदेश देखील आहेत, तर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जसं की तलाव पाण्याच्या ठिकाणी वगैरे जसं ते पूर्वी कोरोनापूर्वमध्ये साजरे करत होते तसं यावर्षी करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्यावी आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करावं, तसंच शासनाने पोलीस प्रशासनाने महापालिकेने दिलेले जे काही आदेश आहेत त्यांचं पालन करून त्यांचं नवीन वर्ष हे घरीच सुरक्षितपणे साजरं करावं, सार्वजनिक ठिकाणी येण्याचं शक्यतेवर त्यांनी टाळावं, त्यांच्या घरातील जे वयोवृद्ध लोक आहेत लहान मुलं आहेत त्यांची विशेष काळजी घ्यावी आणि तुम्हाला सर्वांना देखील येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दुकानदारांना एक तर नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरं जाण्यापेक्षा त्यांनी नियमांचं पालन करून येणारं नवीन वर्ष हे घरीच साजरं करावं आणि गर्दीचे ठिकाणी टाळावं असं एक आमचं आवाहन आहे. या उपर सार्वजनिक ठिकाणी जर ह्या नियमांची मोड केली तर आम्हाला कारवाई करावी लागेल. मासुंदा तलाव हा मोठा गजबजले असं यंदा पोलीस प्रशासन कशाप्रकारे बंदोबस्त देखील रूट मार्च करण्यात आला. काल आम्ही रूट मार्च काढलेला आहे, दोन तीन ठिकाणी आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलेले आहेत, तसेच
आम्ही आमच्या पोलीस स्टेशन स्तरावरचा विभागातला जास्तीत जास्त पोलीस फोर्स हा आजच्या बंदोबस्तासाठी काढून केलेला आहे. फिक्स पॉईंट लागलेले आहेत आणि आमच्या सतर्क नाकाबंदी लागलेली आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांनी ह्या नियमांचे पालन करावे यासाठी प्रयत्न करतो. मासुंदा तलाव संदर्भात जास्त तरुण आहे तिथे झाले, त्या संदर्भात काय तुमचं पाऊल असणार? मासुंदा तलाव इथे चार ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट केलेले आहेत. त्या ठिकाणी अवेअरनेसचे सुद्धा आत्ता सध्या अनाउन्समेंट चालू केलेले अवेअरनेससाठी. आणि जेवढे मासुंदा तलावाच्या बाजूने जेवढे हॉकर्स आणि हॉटेल्स आहेत त्यांना सगळ्यांना 149 नोटीस दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतः पायी पेट्रोलिंगसुद्धा या ठिकाणी करणार आहोत. लोकांना आवाहन केल्यानंतर जरी गर्दी केली तर मग मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार. कारवाई आणि कलम कोणते लावण्यात आले? कलम 188 प्रमाणे होईल, बीपी ॲक्ट प्रमाणे होईल. 102 हॉकर्सनं जर तसेच गाड्या ठेवलं तर 102 बीपी ॲक्ट प्रमाणे सुद्धा आम्ही कारवाई करणार. मुंबईत जसं 15 जानेवारीपर्यंत नियम ठेवलेत 5 संध्याकाळी ते सकाळी 5 वाजेपर्यंत, तसं आपल्याकडे काही GR आला आहे का या 31 निमित्तच फक्त हा GR आहे? नाही, 31 निमित्त नाही, हा कोरोनाच्या संदर्भाचा जमावबंदीचा आदेश आहे. आम्ही सर्व लोकांना त्याची म्हणजे त्यांना माहिती दिलेली आहे, हॉटेल्सवाल्यांना दिले, बारवाल्यांना दिलेली आहे, बाकी चायनीजचे जेवढे आहेत त्यांना दिलेले, पानटपऱ्यावाल्यांना सुद्धा दिलेली आहे आणि सगळ्यांना. नौपाडा पोलीस स्टेशन में दाखल एक घरफोड़ी और दो चेन स्नैचिंग के गुने अभी हमारे यहाँ के डिटेक्शन ब्रांच ने CCTV फुटेज और टेक्निकल एनालिसिस के जरिए बहुत कड़ी मेहनत कर उनकी खोज की है, डिटेक्ट किए हैं. उनमें 3 गुने डिटेक्ट हुए हैं. उसमें कुल मिलाकर कितना मुद्देमाल जो है पुलिस स्टेशन और कितने आरोपी मिलाकर 7 ग्राम का एक चेन, 15 ग्राम का एक मंगलसूत्र और 52,250 का कैश बरामद हुआ है आरोपियों के. तो बैकग्राउंड क्या इन्हों का और किस तरह से मोडस ऑपरेंडी थे? आरोपियों का बैकग्राउंड क्रिमिनल है. इन पर पूर्व गुने दाखिल है यहाँ नौपाड़ा पुलिस स्टेशन में. और भी फिलहाल कुछ गुने इनसे साबित और भी गुने उनके डिटेक्ट होने की आशंका है, इसलिए हम कोर्ट से उनकी और पीसी मांग रहे हैं. नौपाड़ा पुलिस स्टेशन येथे चेन स्नॅचिंग आणि घरफोडी या सदराखाली गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या टीमने CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस सब इन्स्पेक्टर लबडे आणि त्यांची टीम गुन्हे प्रकटीकरण पथकामध्ये काम करतात. त्यांनी यामध्ये विशेष मेहनत घेऊन CCTV फुटेजचं विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतलेला आहे. त्याच्यामध्ये निलेश गुज्जर आणि रोहित सोनकांबळे हे यापूर्वी देखील या आरोपींवरती गुन्हे दाखल आहे, यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून सोने आणि रोख रक्कम असे रिकव्हरी केलेली आहे. आरोपी कशा प्रकारची चोरी करत होते, कशा प्रकारचं प्लॅन करत होते आणि त्यामध्ये आरोपींवरती यापूर्वी नौपाडा पोलीस स्टेशनवर 2 आरोपींवरती 1-1 गुन्हा दाखल असल्याचं दिसून आलेलं आहे आणि यांच्या चोरीचा मोडस ऑपरेंडी एखाद्या ठिकाणचे रेकी करून त्या ठिकाणी CCTV वगैरे फुटेज असल्याचं ते एका आरोपीने ते CCTVचे जे लोकेशन आहे ते टर्न करून तिथे चोरी करण्याचा प्रकार केलेला आहे. ते गेटअप करून जात होते, तोंडाला मास्क वगैरे लावून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी दोन्ही व्यवसाय कोणताही करणारे नाहीत, ते असेच फिर असते आणि बेरोजगार आहेत. आरोपी राहणारे कुठे? आरोपींचा राहण्याचा एरिया हा ठाण्यातीलच आहे. किती एकूण आरोपी आहेत आणि याच्यामध्ये अजून किती मुद्देमाल होऊ शकतो त्यांच्याकडून? काय मुद्देमाल? यांच्याकडून आपण 7 ग्राम वजनाचे एक चेन केलेली आहे, 15 ग्राम वजनाचे एक मंगळसूत्र घेतलेलं आहे, तसंच 52,250 रोख रक्कम हस्तगत केलेली आहे. पुढील तपास अजून चाललेला आहे की या आरोपींनी इतर कुठे आणखी गुन्हे केलेले आहेत का. या संदर्भात ज्या मुद्देमाल सापडला हा नंतर कुठे सुरू केली होती आणि त्या संदर्भात तक्रार कशाप्रकारे एक तक्रार आहे ती आम्रपाली चौकामध्ये एका महिलेचे चेन स्नॅचिंग सकाळच्या वेळी झालेली होती, तो गुन्हा दाखल आहे, तो या आरोपींकडून उघड आलेला आहे. आणि दुसरा घरफोडीचा गुन्हा आहे. काय आव्हान कराल लोकांना अजून देखील सतर्क नाही आहे सकाळी 5 दिवस पण चेन स्नॅचिंग? माझं आवाहन हेच आहे की नागरिकांनी सतर्क राहावं याबाबत, तसेच सकाळच्या मॉर्निंग वॉकच्या वेळी वगैरे महिलांना खास करून जे सोन्याचे दागिने जास्त सकाळच्या वेळी परिधान करण्याचं थोडंसं टाळलेलं चांगलं आहे असं माझं आवाहन. किती दिवसाची पोलीस कस्टडी?
5 दिवस पोलीस कस्टडी भेटलेली आहे. एकूण किती आरोपी? 2 आरोपी.